कॉलेजच्या तरुणीला सदर बाजार पोलिसांनी दिले न्याय, त्याचं काय आहे मंडळी? रुपाली जाधव राहणार स्वागतनगर सोलापूर। ही तरुणी शहरातील संगमेश्वर महाविद्यालय येथे शिक्षण घेत आहे। परिस्थिती हालाकीची असल्याने रुपाली जाधव हे तरुणी स्वागतनगरहून संगमेश्वर महाविद्यालयाला सायकलवर ये जा करते। बर का, काल सायंकाळच्या सुमारास संगमेश्वर महाविद्यालयातून रुपाली जाधव या तरुणीचे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सायकल चोरली। आपली सायकल चोरीला गेल्याने रुपाली जाधव ही तरुणी खूप टेन्शन मध्ये होते। आपल्या सायकलीसाठी व आपल्या न्यायासाठी रुपाली जाधव ही तरुणी थेट सदर बाजार पोलीस ठाणे गाठले आणि आपली सायकल हरवल्याची फिर्याद पोलिसांनी घ्या असे म्हणून हट्ट धरले। माझी सायकल चोरीला गेली, मला माझे आई वडील खूप रागवणार, आता मी काय करू? सायकल भेटलं नाही तर माझं शिक्षण बंद होणार, रिक्षासाठी एवढे पैसेही नाही की दररोज मी ये जा करेल, आता माझं कसं होणार? असे विचार त्या तरुणीच्या ध्यानीमनी येऊ लागले। दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी त्या तरुणीला आपल्या जवळ बोलवून घेतले आणि काय झालंय याची विचारपूस केली। रुपाली जाधव या तरुणीने आपली व्यथा सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्या समोर मांडले। सायकल नसेल तर शिक्षणापासून ही तरुणी वंचित होईल व या तरुणीचे खूप नुकसान होईल, या हेतूने सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी आपले सहकारी पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांना संबंधित तरुणीबद्दल आपण काहीतरी करावे असे सांगितले। त्या अनुषंगाने जाधव आणि कमलाकर पाटील यांनी आपल्या एका मित्राला फोनद्वारे संपर्क साधून घडलेली हकीकत सांगितली आणि त्या मित्राला म्हणाले की तू आम्हाला एक सायकल गिफ्ट देऊ शकतो का? लगेचच त्या मित्रांनी होकार दिला आणि एक कोरी करकरीत नवीन सायकल त्या तरुणीला भेट दिली। दरम्यान आपल्याला नवीन सायकल भेटल्याचा आनंद रुपाली जाधव यांच्या गगनात मावळत होते। सोलापुरातील काही पोलीस कसे असतात, काय काय उद्योग करतात, कशा रीतीने नागरिकांना त्रास देतात हे तर आपल्याला माहितच आहे, पण आपल्या सोलापूर शहरातच असेही पोलीस आहेत जे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतात व सर्वसामान्य नागरिकाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात। अशा पोलिसांना प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचा ग्रँड सेल्यूट। हा संपूर्ण वृत्तांत मांडलेत प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे शिलेदार शहानवाज शेख यांनी। स्वागत नगर येथे राहणारी रुपाली जाधव या मुलीची संगमेश्वर कॉलेज या ठिकाणून सायकल हरवली होती, त्या बाबतीत तिनं पोलीस स्टेशनला आली आणि तिनं आम्हाला कळवलं आणि कळवल्यानंतर तिला दररोज घरी परिस्थिती आहे आणि तिचे वडील पण मजुरी वगैरे करतात आणि त्यावरून तिची घरी परिस्थिती, तिला दररोज सायकल हरवल्यामुळे तिला पायी येणं भाग पडलं, ऑटो वगैरे जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे ती दररोज येताना वगैरे आमच्याकडे इशारा करत होती। त्यावरून आज एक भोसेकर म्हणून ग्रस्त आहे, त्यांनी त्यावेळेस हजर असताना त्यांना माहिती मिळाली, तर त्यांनी त्याबाबतीत स्वतःहूनच त्यांनी म्हणले की मी मदत करतो म्हणून आणि आमच्या विनंतीला मान देऊन भोसेकर यांनी तर मुलीला सायकल घेऊन दिलेली आहे, तरी त्या भोसेकर साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि एखाद्या गरीब मुलांना मदत केल्याबद्दल आम्ही सर्व पोलीस खात्याचे आभार मानतो। माझी सायकल हरवली होती, मी सायकलवरती कराटे क्लासला, NCCला, कॉलेजला, ट्युशनला जात होते, पण सायकल हरवलं कुठंच नाही, म्हणून पोलीस कंप्लेंट केले। मग सगळ्या सरांनी मिळून, ते भोसेकर सरांनी मिळून मला सायकल गिफ्ट दिली आणि मी सगळ्या पोलीस आभार मानते।